नमस्कार बंधू भगिनींनो पॅन कार्ड क्र क्लब लिमिटेड या कंपनीमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांची केलेली गुंतवणूक आणि त्यामधील अधिक मिळकत व्याज आपण त्याला म्हणूया किंवा पारतावा न्यायालयाकडून निकाल लागल्यामुळे सर्व गुंतवणूकदारांना मिळणार आहे तर त्यासाठी कोणकोणती कौन कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पॅन कार्ड क्लब क्लेम मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड कंपनीकडून रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स फॉर पॅन कार्ड क्लब क्लेम रिसिवड या व्हिडिओचा नंबर आहे यूटूबवर सर्च करण्यासाठी व्हिडिओ नंबर हा आहे नंबर पुढे पी एस सी ओ डबल्यू एम ई आर सी ई पी एस कॉमर्स स्पेस वन वन झिरो वन सेवन अकरा हजार सतरा हा आहे व्हिडिओ नंबर तुम्ही सर्च करू शकता आता आवश्यक कागदपत्रे कोणती ती आपण पाहूया आवश्यक कागदपत्रे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ईमेल ॲड्रेस ईमेल ॲड्रेस आहे आणि जर ज्याच्याकडे ईमेल ॲड्रेस नसेल तर मी त्यासाठी एक व्हिडिओची लिंक देतो की ईमेल ॲड्रेस कसा तयार करावा ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे त्यावरनं तुम्ही ईमेल ॲड्रेस तयार करू शकता मोबाईल कम क्रमांक मोबाईल नंबर पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट्स आपल्याला लागेल पॅन कार्ड आधार कार्ड वोटर आय डी कार्ड आणि पासपोर्ट तर ह्या सगळी जी डॉक्युमेंट्स आहेत याची सगळी कॉपी आपण स्कॅन करून ठेवायची आहे आणि फॉर्म भरताना आपल्याला त्यावेळेस आपण ती ज्यावेळेस अपलोड करायची आहे त्यावेळेस ते आपण त्या ठेवलेल्या फोल्डरमधून ती सिलेक्ट करायची आहे आणि अपलोड करायची आहे अजून काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपण पाहूया पुढचं आहे मेंबरशिप प्रमाणपत्र पावती सी के पावती म्हणजे अॅक्नॉलेजमेंट पावती किंवा इतर काही पुरावा हे जे असेल यापैकी एखादा आपल्याला डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावं लागेल मेंबरशिप सर्टिफिकेट रिसिप्ट एक्नॉलेजमेंट रिसिप्ट ऑदर प्रूफ नंतरचं डॉक्युमेंट आहे बँक पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो किंवा रद्द केलेला चेक कॅन्सल चेक नंतरचं डॉक्युमेंट आहे मॅच्युरिटीच्या तारखेपासून एक ते तीन महिन्याची बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुकची झेरॉक्स याची आपण एक स्कॅन करून पी डी एफ फाईल तयार करायची आणि अपलोड करायची आहे त्यानंतरची काही कागदपत्रे आहे अजून इतर कागदपत्रे त्यामध्ये आहे सभासद हयात नसल्यास वारसाची वरील कागदपत्रे व मृत्यूचा दाखला म्हणजे जर नॉमिनीकडून अर्ज केला जात असेल तर सर्व डॉक्युमेंट ही नॉमिनीची आपल्याला असणं आवश्यक आहे विपणन प्रतिनिधीने रक्कम दिली असल्यास प्रतिज्ञापत्राची झेरॉक्स म्हणजेच पेपर म्हणजे तुमचा जो आ, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असेल एस आर असेल एस आरने जर तुम्हाला रक्कम दिलेलीच असेल अगोदरच तर त्यांनी ते पेपरवर लिहून गेलेलं असेल तर तो बॉन्ड पेपरची पण एक स्कॅन कॉपी आपल्याला अपलोड करावी लागेल त्यानंतर आहे सभासद अल्पवयीन म्हणजेच मायनॉर असल्यास त्याच्या वरिष्ठांची कागदपत्रे म्हणजे अल्पवयीन म्हणजेच काय अज्ञान आहे ज्याचं वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल सभासदाचं की ज्याने मेंबरशिप घेतलेली आहे असं जर असेल तर त्याच्या वरिष्ठांची म्हणजे त्याच्या घरच्यांची मोठ्या व्यक्ती असतील घरातील त्यांची कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी जोडावी लागतील आणि चौथा पॉईंट आहे याच्यामध्ये इतर कागदपत्रामध्ये मुलीचे जे लग्न झालेले असल्यास मॅरेज सर्टिफिकेट म्हणजेच विवाह प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करावं लागेल तर अशी आहे ही सर्व कागदपत्रे आणि ही कागदपत्रे अगोदर आपण गोळा करायची आहेत स्कॅन करून ठेवायची आहेत आणि नंतर मग फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे आणि ज्या फोल्डरमध्ये ठेवली ते फोल्डरचं नाव आपण लक्षात ठेवायचं आहे की जेणेकरून फॉर्म भरताना आपल्याला खूप सोपं जाऊ शकतं फॉर्म तुम्ही मोबाईलवरती भरू शकता लॅपटॉपवरती भरू शकता कम्प्युटरवरती भरू शकता तर लॅपटॉप कम्प्युटरवरती भरल्यास थोडं फॉर्म भरायला सोपं जाईल कारण स्क्रीन मोठी असते मोबाईलवरती स्क्रीन छोटी असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो तर ही एवढी कागदपत्रे आपल्याला आवश्यक आहेत ही सर्व कागदपत्रे तयार करून त्याची स्कॅन कॉपी करून ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर फॉर्म कसा भरावा याचाही व्हिडिओ या ठिकाणी तयार होत आलेला आहे तर त्याचीही लिंक तुम्हाला मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ तयार झाल्यानंतर देणार आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन गुगल अकाउंट किंवा जीमेल अकाउंट कसं तयार करावं त्याचीही लिंक असणार आहे ते पण तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा डिस्क्रिप्शनमध्ये मी नेहमी याबद्दलची अधिकाधिक माहिती अपलोड करत राहणार आहे जशी जशी रिक्वायरमेंट येईल वाचकांकडून किंवा व्हिडिओ पाहणाऱ्यांकडून त्यांच्या ज्या क्युरी असतील तर त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे कमेंटला उत्तर न देता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही माहिती त्या ठिकाणी वाचण्यासाठी जायचं आहे तर पॅन कार्ड क्लब पॅन कार्ड क्लब लिमिटेड ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही एक दोन वेळा पहा समजून घ्या नंतरच फॉर्म भरा ऑनलाईन फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आता नव्वद दिवसांची मदत देण्यात आलेली आहे त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका सावकाश फॉर्म भरा आणि आपण त्या अगोदर व्हिडिओ पाहून घ्या समजून घ्या आणि कसा भरायचा ते समजलं की तुम्हाला फॉर्म भरणं सोपं जाईल तर याही व्हिडिओचा नंबर आहे व्हिडिओ नंबर आहे पी एस सी डब्ल्यू एम ई आर सी पी एस कॉमर्स स्पेस इलेवन झिरो एटीन अकरा हजार अठरा तर हा व्हिडिओ नंबर जो जो आहे तो तुम्ही यूट्यूबवरती सर्च केल्यास तुम्हाल तुम्हाला हा व्हिडिओ लगेच पाहायला मिळेल तर याही व्हिडिओचा लिंक जे आहे तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा